प्रत्येक मान्यवर मान सन्मान या ठिकाणी होतोय तर मॅच देखील स्टार्ट होते. बोलूया आपण साईजी पाटील यांच्याकडे. थँक्यू थँक्यू अतुल. पहिला चेंडू मात्र स्क्वेअर आपल्याला पाहायला मिळतोय. अगाज ह्या मॅचचा आपण पाहू शकाल. एका बाजूला ओमसाई तळोजे मजकूर तर एका बाजूला जळमन गावदेवी तुर्वे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन दमदार संघ आमने सामने आपण पाहू शकाल. टॉस जिंकला प्रथमता फिल्डिंग करण्याचा निर्णय आपण पाहायला मिळतोय तो ओमसाई तळोजे मजकूर टीमचा. पहिला चेंडू स्वयर फेकलाय पारख्या केणीनं रॅटम ओर द विकेटनं. सध्याच्या घडीला गोलंदाजी आपण पाहतोय रिदम मध्ये थोडीशी चुकी जाणवली आणि त्या कारणास्तव पुन्हा एकदा तो परतलाय गोलंदाजी मार्कवर. मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी राजेश भोईर आणि साथीनं उद्देश पाटील ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेस करत असताना मात्र आपण उद्देशला पाहू शकाल. चांगला खेळ उद्देशने ह्या हंगामामध्ये केलाय. लॉब करत असताना चेंडूला पाठवलंय वन बाव सीमा पार चौकार. बाजून राहिली आणि पूर्ण मैदानाला तो फेरा मारताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्रीनवरती आपण त्याला पाहू शकाल. आज नशीब खुळले त्याचे आणि आज त्याला लकी ड्रॉ ची सायकल प्राप्त झाली. रुपेशजी पाटील तळोजी मजकूर यांचे शुभ आगमन झाले विनंती असेल. आपण या तिथे कक्षामध्ये आपलं देखील स्वागत असेल. वन प्लस वन धावा दोन इथे प्राप्त होतील. खराब गोलंदाजी आतापर्यंत बारक्या केणीचे पाहायला मिळतो. एक चौकार उद्देशनं दाखवला. मी म्हटलं होतं ह्या हंगामामध्ये उद्देश पाटील चांगल्या फॉर्मात आहे. मालिकावरची स्पायसिकल देखील त्यानं जिंकली होती टोळनाक्याच्या कुंभडपाडा ह्या मैदानावरती आणि त्याच्यावरती नेहमीच अशा अपेक्षा टीम तुर्वेची आपण पाहतोय. एका बाजूला आता राजेश भोईर देखील खेळ करताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावसंख्या 7 आपण पाहतो. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. दरम्यान हा चेंडू स्क्वेअरकडचा लाजवाब फटका. मात्र फील्डचा जर आपण विचार केला तर क्षेत्ररक्षक तीन तीन धावत होते. मात्र त्यांना बीट करून चेंडू निघून जाईल तो सीमारेषा पार. आगाज चार न करत असताना राजेश भोईर. दुहेरी अंकात 11 याकडेवरती. षटकातील चेंडू फक्त 2 समाप्त झालेत. कारण की ह्या केरीत जर आपण विचार केला तर बरेचसे चेंडू स्वयर आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज बारक्या केणी महागडं षटक त्याच्याकडनं आपण पाहतोय. कारण की 2 मध्ये आता 11 धावा धावफळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पिसारवे गाव यांकडनं बारक्या केणी वन्स अगेन. लप करायचं होतं पायची लाऊड अपील. फलंदाज बाद झालाय. पंचच बोट आकाशाकडे. फर्स्ट विकेट डाऊन. परतावं लागेल ते फलंदाज राजेश भोईरला. कौतुक करावं लागेल त्यांचं. कारण की कशा प्रकारे LBW माध्यमात फलंदाज बाद झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये त्या गोष्टी स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला जे वाढतं तंत्रज्ञान आपण पाहतोय आणि त्याचा पूर्णतः वापर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. आणि त्यामधील एक नामांकित वाहिनी अर्थातच GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट ही वाहिनी सातत्याने कार्यरत आपण पाहतो. आणि त्या वाहिनी अंतर्गत ह्या साऱ्या गोष्टी अगदी क्लिअरपणे प्रेक्षकांना दाखवल्या जातात. आयवा जेलसाठी 100 रुपये आयोजनकर्त्यांच्या वतीनं काळूराम म्हात्रे यांच्याकडनं आहेत. पैसे जमा आहेत. आयवा जेलसाठी 100 रुपये असतील. म्हणजे ही 200 रुपये असतील. आता कॅश प्राईज वाढण्यात आलंय आयवा जेलसाठी. तर सन्माननीय अनंता पाटील सुरेश म्हात्रे पिसर्व्याचे तसेच अरुण म्हात्रे यांना विनंती आहे की या आपण. आणि नांचरगावचे सन्माननीय संतोष पोरजी यांचं देखील आगमन झालं. त्यांना देखील विनंती असेल की या आपण. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल श्रद्धांजली चषक 2024 या पर्वामध्ये.
मैच क्रमांक 4 आपण पाहतो आजच्या रजनीतील तलोजी मजकूर आणि त्यांच्या अगेन्स्ट तुर्वे संघ फाइट करताना पाहायला मिळतो। टॉस जिंकला आणि प्रथमता फिल्डिंग करत असताना तलोजी मजकूर टीमला पाहतोय। आतापर्यंत थोडीशी खराब सुरुवात झाली होती, मात्र त्यानंतर विकेट प्राप्त केलाय आणि आता विकेट नंतर आत्मविश्वास बारक्याचा वाढलाय। लॉपटेट ड्राइव करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू अलॉन्ग द कार्पेट गेला, याचं कारण की टाइमिंग तितकंसं सुरेख जुळलं नाहीये। अगदी मिड ऑन मधनं चेंडू डीपला गेला होता, बॅकअपला क्षेत्ररक्षक आपण पाहिला। चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते। मोहन भोईर मैदानाच्या आतमध्ये, संगनायक आता वन डाऊन साठी मैदानात उतरलाय। जबाबदारी या दोन्ही फलंदाजांवरती भरपूर असेल, कारण की दोन महत्त्वाचे फलंदाज टीम तुर्भेचे पाहतो। फटका तर फसलाय, चेंडू हवेमध्ये इनसाइड आउटचा फटका खेळायचं होतं। हेमंत पाटील त्या ठिकाणी मात्र बीट झाला, कारण की त्याच्यासाठी हा झेल सोपा नव्हता, कठीण झेल होता। अगदी चेंडूच्या विरुद्ध दिशेला तो धावत होता, आणखी जर पाहिलं तर चेंडू खूप उंच देखील गेला होता। इनफील्डच्या वरतून हा उडवण्याचा प्रयत्न उद्देशचा राहिला आणि चेंडूपर्यंत जरूर पोहोचला होता तो हेमंत पाटील, मात्र अंततः चेंडू जमिनीवरती लँड झाला। षटक कंप्लीट झालं, धावसंख्या धापळकावरती एक गडीबाद 17 आपल्याला पाहायला मिळत आहेत। चार षटकांची लढत आपण पाहतोय आणि चार षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी दिला जातो आणि त्यातील 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करणं अनिवार्य असेल, ही सूचना आयोजकांच्या वतीनं नेहमीच आपण पाहतोय। स्क्रीनवरती आपण पाहू शकाला श्रद्धांजली चषकासाठी त्यांचं मोलाचं योगदान। मालिकावीरसाठी जी आपण मोटार बाईक पाहतो, जी टू व्हीलर पाहणार आहोत, ती त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलंय। श्री संजय शेठ पाटील प्रसिद्ध उद्योजक घोडगावचे, त्यांच्या माध्यमातून नेहमीच ह्या आपल्या विभागामध्ये सातत्यानं मालिकावीरच्या बाईक आपल्याला पाहायला मिळत आहेत। हार्दिक स्वागत। जाऊया मॅचच्या दिशेनं, पहिलं षटक कंप्लीट झालं, 17 धावा। दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज भूषण पाटील आपल्याला पाहायला मिळतो, ज्युनियर ऑलराउंडर टीम ओमसाई मजकूरचा। भूषण वरती मात्र आता तारमदार असेल प्रतिस्पर्ध्यांना रोखण्याची। चांगला चेंडू होता, यॉर्क लेनचा चेंडू खोदून काढलाय, मात्र क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतो। एक धाव त्या ठिकाणी एकवटली जाईल आणि एकच्या मदतीनं धावफलक 18-18 वरती। उद्देश पाटील आणि मोहन भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये। आघाडीचा राजेश बाद झाला, ज्यानं फक्त योगदान 4 दिलं, एक चौकार त्याच्या बॅटच्या सहाय्यानं आपण पाहिला होता। ओव्हर द विकेटचा हा चेंडू एफर्ट लावला जातोय गोलंदाजाकडनं। अगदी थंडीचं वातावरण आपण पाहतोय, मात्र ह्या वातावरणामध्ये देखील अगदी कसरत करत असताना हे दोन्ही संघ विजयाचं स्वप्न घेऊन हे दोन्ही संघ मैदानात उतरलेत। मात्र स्वप्न एकाचं साकार होईल तर एकाला ह्या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागेल, हेच तर क्रिकेट आहे। जेव्हा जेव्हा दोन संघ आमने सामने येतात तेव्हा जय पराजय ह्या क्रिकेट खेळाच्या दोन बाजू आहेत, त्यापैकी एक बाजूचा स्वीकार आपल्याला करावा लागतो। फटका लाजॉब आहे, इतना डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ तैनात होत, त्याच्या हातातनं चेंडू निसटला आणि चेंडू निघून गेला। अपेक्षा मी म्हटलो होते या दोन्ही फलंदाजांकडनं फार केली जाते। फुल लेंथचा हा चेंडू हवा तसा फटका पाहायला मिळाला नाहीये, कारण की फुलटॉस बॉलवरती नेहमीच आपण लॉपटेट फटके पाहतो, बॅकअपला पाहू शकाल। ही युनिटी असणं गरजेचं आहे, जेव्हा जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करण्यासाठी उतरता तेव्हा तेव्हा टीम स्पिरिट हा गरजेचा असतो। बॅकअपला जाणं, तदनंतर एखादा खेळाडू पुढे धावत असेल झेलसाठी तर त्याला बॅकअप करत असताना चेंडू रोखण्यासाठी त्याच्या मागे असणं, या महत्त्वाच्या गोष्टी आहेत। या छोट्या छोट्या गोष्टी मात्र आउटफील्ड मध्ये त्या पूर्ण कराव्या लागतात फिल्डिंग करत असताना। गोलंदाज भूषणचा पुढील चेंडू, तेच तर्रार हा चेंडू होता, लेफ्ट करण्याचा प्रयत्न आपण उद्देशचा पाहिला, मात्र प्रयत्न फसलाय त्याचा, कारण की हा व्हॅलिड बॉल इथे गणला जाईल। काही चेंडू अगदी वाईट लाईनच्या आतमधनं जाणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो। ऍक्शन रिप्ले मध्ये देखील ह्या गोष्टी सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात। ऍक्युरेट खऱ्या अर्थानं प्रक्षेपण आपण पाहतोय ते जीटीसी मार्फत। गोलंदाज भूषण
तर म्हण हा चेंडू लॉब तर केलाय, चेंडू हवे मध्ये क्षेत्ररक्षक येतात तोपर्यंत चेंडूने एक टप्पा घेतलाय आणि चेंडू जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत धावा दोन कंप्लीट होतात आणि दोनच्या मदतीने धावफलक 26-26 याकडेवरती षटकाची झाली सांगता. या षटकाचा जर विचार केला तर या षटकात धावा आल्या त्या 9 धावा, एकंदरीत दोन षटकानंतर एक गडीबाद 26, प्रति षटकाचा विचार केला तर 13.0 अशी धावगती सध्याच्या घडीला प्रथम बॅटिंग करत असताना तुर्वे टीमची. फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल तिसरं षटक हेमंतच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. पिसर्वे गाव एंड कडनं दोन्ही एंड आपण सामने पाहतोय कारण की अतिशय सुरेख असं क्रीडांगण आपण पाहू शकाल. चहूबाजूला हे समान क्रीडांगण पाहतोय, तितकी देखणी खेळपट्टी, फलंदाज गोलंदाज दोघांना योगदान देणारी ही खेळपट्टी. कारण की हे अगोदरचे दोन सामने आपण लो स्कोरिंगचे पाहिले, कारण की तुर्बेनं 39 बनवले होते, पिसर्वेनं लिलिया पाठलाग केला, काही चेंडू शेष राखून तो विजय आपण पाहिला होता. त्यानंतर आपण पाहिलं की गावदेव खेडूकपाडानं 30 बनवल्या आणि त्याचा देखील पाठलाग जय भोलेनाथ पिसर्वेनं केला. म्हणजे पिसर्वेच्या आज दोन संघ आपल्याला जिंकताना पाहायला मिळाले आणि एका संघाला नशिबाची साथ देखील आहे. कारण की आम्ही अगोदरच सांगितलं होतं जेव्हा लॉट्स करण्यात आले होतं की जे दोन संघ प्रथमतः सामना खेळतील आणि जो जिंकेल त्याला मात्र पुढील फेरी लकी ड्रॉच्या माध्यमातून पुढे पाठवण्यात येईल, म्हणजे बाय ज्याला आपण म्हणतो आपल्या भाषेमध्ये. गोलंदाज हेमंतचा पुढील बॉल, इथे मात्र अपरकटचा फटका, क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याला बेट करून एका टप्प्यावरती चेंडू ओवर द लाईन, अप्रतिम चौकार फलंदाज मोहनकडनं. उसलता चेंडू, त्याला उसलता जवाब असं काही चित्र आपण पाहिलं, नमदार चौकार दाखवलं आणि चारच्या मदतीनं 9:30 याकड्यावरती व्यक्तिगत मोहन 7 चेंडू 13 वरती खेळतो आणि त्याला साथ देत असताना उद्देश पाटील 5:9 करत असताना पाहायला मिळतोय. इथे फटका फसलाय चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, यष्टी रक्षक पुढे आला, चुकी झाली, चुकीला माफी नाहीये. एक धाव तर कंप्लीट केली आणि जीवनदान प्राप्त झालं मोहनला आणि एकच्या मदतीनं धावफलक 31 वरती आणि महत्वपूर्ण फलंदाजाला खरं तर हे जीवनदान प्राप्त झालंय. कारण की आघाडीचे तीन फलंदाज नेहमीच आपण पाहतो प्रत्येक संघाचे जे महत्वाचे भरवशाचे फलंदाज पाहायला मिळतात आणि त्यापैकी राजेश जरूर बाद झाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये उद्देश आणि मोहन खेळ करत असताना चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न या दोघांकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. हेमंत पाडीलचा पुढील बॉल, लॉब करायचं होतं चेंडू हवेमध्ये, हा देखील फटका फसलाय, डाऊन दी बॉल, आता क्षेत्ररक्षक आलाय, आता चुकी होणार नाही या आणि या झेलनं मात्र डाव संपलाय तो उद्देश पाटीलचा. नक्का लागला तुर्बे टीमला दुसरा आणि व्यक्तिगत पहिलं यश प्राप्त करत असताना हेमंत पाटील. ट्रॅक वरती पाहायला मिळतोय एका बाजूला 3-4 क्षेत्ररक्षक जमा झालेत आणि चर्चा करतायत की येणाऱ्या फलंदाजाला कसं रोखायचं. गेम प्लॅन ज्याला आपण म्हणतो तो प्लॅन करत असताना सर्व हे खेळाडू आपण पाहू शकाल. कारण की आज आपल्याच विभागातील पूर्णता संघ पाहतोय, त्यामुळे क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळतो आणि प्रेक्षकांची देखील वर्दळ सातत्यानं आपण पाहतो. यानंतर मोकाशी पाडा आणि त्यांच्या विरोधात गावदेवी पापडीचा पाडा संघ पाहायला मिळेल. चांगला चेंडू आहे, पहिल्याच बॉल वरती बीट केलंय ते महेश भोईरला, नौका आलेला फलंदाज आणि त्याच्या समोर मात्र विश्वासानं गोलंदाजी आपल्याला हेमंत पाटीलची पाहायला मिळते. आजची तिसरी रात्र आहे या स्पर्धेची. जय भोलेनाथ गावदेवी क्रिकेट संघ पिसर्वे आयोजित स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे स्मरणार्थ श्रद्धांजली चषक आपल्याला पाहायला मिळतंय.
डीप मध्ये चंडू ट्रॅव्हल झालाय तो मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध, एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होईल आणि षटकाची देखील सांगता झाली। तीन षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 32 धावपळकावरती। ज्या प्रकारची सुरुवात राहिली होती टीम तुर्बेची, मात्र त्यामध्ये सातत्य पाहायला मिळालं नाहीये आणि याचच कारण की आता धावसंख्या 32 पाहायला मिळते। सुरुवात 17 ने झाली होती। नेक्स्ट मॅच टॉस साठी रिपोर्टिंग करायचे आहे, मोकाशी पाडा आणि पापडीचा पाडा पहिल्या सेरीतील अंतिम लढत असेल आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो, त्या कारणास्तव आपण सध्याच्या घडीला रिपोर्टिंग करायचे आहे कारण की या सत्राचं फक्त एक षटक आता शिल्लक राहिलं आहे। धावसंख्या धावपळकावरती 32-32 आपल्याला पाहायला मिळतात। आयवा झेल साठी 200 रुपये कळुराम, यस वेदांत कळुराम म्हात्रे यांच्याकडनं ते पारितोषिक आहे। 200 प्राप्त करा आणि नष्टाची सोय करा असं मी म्हणेन। आणखी 5 दिवस हे पारितोषिक सातत्यानं आहे। ही स्पर्धा खरं तर खूप चांगली स्पर्धा मी म्हणेन कारण की नवनवीन संकल्पना ह्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। 5 दिवसासाठी 5 रात्रीसाठी आपण 5 स्पायसिकल पाहतो, त्यामधील 3 भाग्यवान विजेते आज आपण अंश म्हात्रेला पाहिलं। पहिल्या दिवसामध्ये आपण गोरक्षनाथ म्हात्रे यांचा, यस त्याच्या मुलीच्या नावाची चिठ्ठी आली होती आणि दुसऱ्या दिवसामध्ये वाकळणचे प्रदीप पाटील, यस त्यांचे भाग्य खुळले होते कालच्या दिवसामध्ये। स्लोवर चेंडू होता, जरूर अपील केली होती पायचीची, मात्र पंच दर्शवत आहेत की चेंडू मध्ये अतिरिक्त उचले आहे, हाइट फॅक्टर पंचानी दर्शवला। धाव 1 कंप्लीट झाली, अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव आली, मात्र एका धावेने स्ट्राइक रोटेट झाली आहे। ही जमेची बाब असेल ती टीम तुर्बेसाठी। 33 धावा धावपळकावरती शेवटचे 5 चेंडू ह्या सत्रातील शिल्लक आहेत। या 5 बॉल मध्ये किमान 1-2 मोठे प्रहार टीम तुर्बेसाठी गरजेचे असतील कारण की टोटल चांगलं सेट करायचं असेल तर प्रहार गरजेचे आहेत। फटका तर खेचलाय, क्षेत्ररक्षक गोता पाहत राहील त्याच्या डोक्यावरून, चेंडू सीमारेषा पार, बिगिट षटका। हॅलो यश पाटील, हॅलो, इथे देखील फटका चांगला आहे, पुन्हा तोच क्षेत्ररक्षक धावतोय मात्र त्याला बीट करून एका टप्प्यावर तो चेंडू सीमा पार खणखणीत असा। मोहन भोईरचा आपण पाहतोय अंतिम टप्प्यामध्ये लाजवाब फलंदाजी, त्याच्याकडनं अपेक्षा होती आणि अपेक्षाला एक खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। मी म्हटलं तर पहिल्या बॉलवरती जी सिंगल आली लेगबायच्या स्वरूपामध्ये, त्यानंतर मोहन भोईरला जिथे स्ट्राईक प्राप्त झाली आणि त्यानंतर त्यांना चांगले फटके दाखवलेत, एक तडाखेबंद षटकार आणि त्यानंतर चौकार देखील आपल्याला पाहायला मिळतो। स्क्रीनवरती पूर्ण आमचे आयोजन करता पाहायला मिळतात। खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं योगदान, आधारस्तंभ आपण पाहतोय ह्या स्पर्धेचे, आमचे संतोष शेठ म्हात्रे असतील, त्यानंतर उद्योजक रमेश शेठ म्हात्रे असतील, गोरक्षनाथ म्हात्रे, कैलाशजी दवणे, लक्ष्मण पाटील, आमचे शैलेश म्हात्रे असतील, विजय पाटील असतील, या साऱ्यांची भरपूर मेहनत आहे आणि खऱ्या अर्थानं ही मेहनत फलाला येताना आपल्याला पाहायला मिळते। त्याची फलश्रुती ही एक देखणी स्पर्धा आपण अनुभवतोय। चांगला चेंडू वापसी करण्याचा प्रयत्न एका बाजूला, यश देखील करताना पाहायला मिळतोय। अंतिम षटक आहे, धावसंख्या धावपळकावर 43 पाहतोय, षटकातील 2 चेंडू शेष असतील। दरम्यान हा चेंडू पंचांकडे कटाक्ष टाकलाय पंच, असेल आपलं तर चेंडू शिल्लक आहेत ते 2 चेंडू शेष आहेत। धावसंख्येचा विचार तर 45 धावा धावपळकावरती आपण पाहतोय, अंतिम 2 चेंडू। नेक्स्ट मॅच मोकाशी पाडा आणि पापडी, आपण तर तुर्बेचे सूरज
तर ह्या मॅचचा आनंद गोव्यावरून घेतायत, कारण की आज दोन संघ तुरब्याचे खेळताना पाहायला मिळाले, त्यापैकी पहिला संघ जरूर परास्त झाला, मात्र ह्या टीम कडून आता अशा अपेक्षा असतील. इथे सत्र पहिलं पूर्ण होण्याच्या उंबरट्यावरती आहे, अंतिम एक बॉल शिल्लक आहे, 45 धावा धपडकावरती नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. संकेत पावशी आपल्याला पाहायला मिळतोय, अंतिम बॉल आणि अंतिम बॉल वरती जर षटकार आला तर 50 अप होऊ शकते, मात्र 50 धावा कंप्लीट होतील का हा देखील महत्वाचा प्रश्न. प्रतिस्पर्धी दमदार संघ आहे, अनुज मडवी सारखा एक विस्फोटक शैलीचा फलंदाज त्यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतो, म्हणजे त्यांच्या समोर आव्हान चांगलं राखावं लागेल. कारण की भूषण असेल, तदनंतर आपण अनुजला पाहतो, हेमंत पाटील देखील दमदार फलंदाजी करताना पाहायला मिळतोय, म्हणजे चांगला संघ आहे. ओमसाई तळोजी मजकूर संघाचा विचार केला तर दमदार संघ आहे त्यांच्या अगेन्स्ट, मात्र धावा चांगला प्रयत्न केला. सुरुवातीला तब्बल 17 धावा पहिल्या षटकात आल्या होत्या, मात्र त्यानंतर वापसी गोलंदाजांची राहिली, मात्र अंततः ह्या षटकामध्ये आतापर्यंत 12 एकवटला. शेवटचा बॉल, चला जास्त विलंब करू नका, अंतिम बॉल 45 धावा धपडकावरती. संकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता, प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र इथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. डाव पहिला संपलाय, धावसंख्या धपडकावरती 45. नेक्स्ट मॅच मोकाशीपाडा आणि पापडीचा पाडा, आपण टॉस साठी यायचा आहे. पहिल्या फेरीतील अंतिम लढाई असेल, एका बाजूला मोकाशीपाडा आणि एका बाजूला त्यांना फाईट करत असताना आपण पापडीचा पाडा ह्या टीमला पाहणार आहोत. तर तूर्तास पुन्हा एकदा आपण जाऊ इकडनं. हनुमान गावदेवी तुर्बेनं आणि 46 लक्ष असेल, तर हे लक्ष कशा रीतीनं पूर्ण केलं जाईल सेकंड सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत अतुल म्हात्रे यांच्या शुभवाणीतन. टीम पापडीचा पाडा इनिंग समाप्त झाली आहे. जो नियम आहे स्पर्धेचा, इनिंग ब्रेक म्हणजे टॉस, ते मोकाशी पाडा आणि पापडीचा पाडा दोन्ही टीमचे कॅप्टन हा टॉस झाली आहे. इनिंग समाप्त झाली आहे, दोन्ही टीमला ऑफिशियल कॉल, शेवटचा अंतिम कॉल असेल, अन्यथा षडक कमी करण्यात येईल. पा करा, शेवटची अंतिम लढा द्या. तर विनंती असेल सुरेशजी मात्र्यांना की आपल्या शुभास त्या पण शेवटचा पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे, तर टॉस करायचा आहे. तर मोकाशी पाडा टीमचे कॅप्टन उपस्थित झाले, तर पापडीचा पाडा टीमच्या संघाला अंतिम कॉल, कारण की इनिंग समाप्त झाली. तर पापडीचा पाडा संघाच्या कॅप्टनला शेवटचा अंतिम आणि ऑफिशियल कॉल. पा तर गौरवजी वावेकर डान्सर शुभ आगमन स्वागत असेल आपण या अतिथी कक्षामध्ये. चला टीम पापडीचा पाडा पॅनलाइज केलं जाईल. मोकाशी पाडा टीमचे कॅप्टन उपस्थित झाले, इनिंग देखील समाप्त झाली आहे, आपला वारंवार कॉल केला जातोय. तर या सूर्याची माते दोन टीमचे कॅप्टन येत आहे येत आहेत, ते आपले शुभ असते टॉस होईल. तर याच दरम्यान नितीन पाटील पापडीचा पाडा आणि कैलास गरत यांनी शुभागमन झाले, विनंती असेल या अतिथी कक्षामध्ये. तसे दोन टीमचे कॅप्टन देखील येत आहेत, ते सुरेशजी मात्र यांनी विनंती असेल आपण टॉस करायचा. विनंती असेल प्रणय मोकाशी आपण या स्वागत कक्षामध्ये, आपलं स्वागत या ठिकाणी केलं जाईल.
चला प्रणय मोकाशी या तर प्रणय मोकाशी याठिकाणी येतात तर स्वागत कक्षामध्ये यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला मॅच स्टार्ट करा. तर गोल्डन मॅन क्रिश म्हात्रे ते विनंती करतो आमच्या आदर समोर रमेशजी म्हात्रेंना की आपले शुभास्तम प्रणय मोकाशी याचा सन्मान स्वागत कक्षामध्ये करायचा. स्क्रीनवरती पाहू शकाल अगदी आमच्या मंचावरती उपस्थित आहेत संतोष म्हात्रे या स्पर्धेचे प्रमुख आदरस्तंभ. त्यानंतर पिसारवे गावातील एक आदर्श व्यक्तीमध्ये माजी सरपंच आणि या ठिकाणी सन्मान केला जाईल प्रणय मोकाशी आमचे स्पर्धेचे प्रमुख आदरस्तंभ रमेशजी म्हात्रे यांचे शुभास्ते प्रणय मोकाशी याचा सन्मान या स्वागत कक्षामध्ये होत असताना तुम्ही पाहताय. तर मॅच देखील स्टार्ट होत टार्गेट असेल तर चेस करायचे. तर कैलाची गरज पापडीचा पाडा यांना विनंती असेल पण या अतिथी कक्षामध्ये आपले देखील स्वागत असेल. तेवढे मॅचच्या दिशेने टार्गेट आहे 46-46 बनवायचे. पहिला बॉल आला ती कार्पेट डीप शॉर्ट पॉइंटला तुम्ही सांगू शत्रक्षण पाहू शकाल डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग चांगली आहे. आली सिंगल पहिल्या बॉल वरती तर मॅच स्टार्ट होत असताना 46 चा टार्गेट आहे. पहिलं पॉवर प्ले गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मोहन बोईर आघाडीची सलामीची जोडी तुम्ही पाहते टीम ओमचा 11 तलोजी मस्कुट टीमच्या माध्यमातून पालू राजे आणि अनुष मडवी आता स्ट्रायकर वरती बॅट्समन आला अनुष मडवी कारण की पहिल्या बॉल वरती एक सिंगल धाव स्ट्रायकर वरती बालू राजे होते. बालू राजेने एक धाव एकवटले. मोहन भोईर 46 टार्गेट 46 बनवायचे आहेत. अनुष मणीवरती जिम्मेदारी भरपूर मोठी असेल मॅच मध्ये. ओमसा 11 तलोजी मस्कूर अगदी चांगला संघ. पहिला बॉल स्पेस करायचा उडवला अगदी डीप उडे घेतला क्लिअर केलं अगदी आमच्या पहिले गेलं तर समालोचन कक्षामध्ये चुंडू आला सीमा रेषा बाहेर षटका टोकलाय. ₹200 कॅश प्राइस वेदांत कालूराम म्हात्रे यांच्याकडे बक्षीस लावण्यात आलंय. पहिले गेले तर पहिल्या बॉलावरती अनुज मडवीने काय फटका खेचला जी ओळख आहे अनुज मडवीची सातत्याने मोठे फटके खेळणं ऑन साइड द स्ट्रॉंग झोन आणि पहिल्याच बॉलावरती आक्रमकता दाखवली षटकार. पुन्हा एकदा स्वीप करायचा होता परंतु पॅट की पॅड पहिल्या पॅड मध्ये चेंडू आदळला अगदी पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये अगदी तीन स्टंपच्या समोर पॅड वरती चेंडू आदळलाय. चांगला निर्णय चांगला निर्णय पंचायकडून सचिन गौडे यांचा एक चांगला डिसिजन अगदी तीन स्टंपच्या मध्ये आलाय आणि मिडल स्टंप वरती पाहिला गेला बॅट्समन अनुष मडवी. इट्स अ ह्यूज विकेट ही मोठी विकेट असेल अनुष मडवीची फलंदाज बाद होतोय. बात केलं की जर चोख प्रत्युत्तर दिलं पहिल्या बॉल वरती दबदबा राहिला अनुष मडवीचा त्यानंतर मोहन भोईर सांगत असताना हम भी किसी से कम नाही आहे लगेचच फलंदाजाला बात केलं. तुम्ही पाहताय स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सीरिज बाईक आणि ती बाईक आम्हाला उपलब्ध करून दिल्या ते म्हणजे संजयजी पाटील उद्योजक घोडगाव यांच्या माध्यमातून ही स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सीरिजची बाईक तुम्ही पाहताय. मोहन भोईर सज्ज होतोय हलक्या त्यांना स्टेअर करत असताना पंचाकडनं अपील जरूर केली आणि येथे मात्र पंच लेग बायचा इशारा करतात. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल अगदी लेग स्टिकच्या बाहेर चेंडू आणि हाईट फॅक्टर देखील अतिरिक्त होत आहे चेंडू मध्ये. चांगला डिसिजन पंचांकडून येतोय. सचिन कडू पंचांची भूमिका चांगली राहिली आजच्या मध्ये तिसरी रात्र आहे. सचिनजी कडू असेल त्यात जगदीशजी पाटील लेग पंच मी पाहताय. एकूण धावा 8-46 पाठला करतोय. ऑन साइडला वळवला आहे गॅप शॉट सिलेक्शन चेंडू सरळ निघून जातो बॅकवर्ड लेगला पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय. चेंडू आउट ऑफ द पार्क अगदी फ्लाइटेड
एकूण 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जातात। ऑफ साइडला कट करायचा होता परंतु स्विंग चेंडू मध्ये पाहिला आपण अगदी ऑन साइडला षटकार आल्यानंतर मानस आखलं होतं की जो पॉइंट आणि कव्हर मध्ये गॅप आहे अगदी खाली क्षेत्र होतं ऑफ साइडला कव्हर आत मध्ये होतं डीप एक्स्ट्रा कव्हर आत मध्ये डीप पॉइंट आत मध्ये आणि त्याच अनुषंगाने अगदी कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून पडदा खेळायचा होता परंतु चेंडूची लाईन अगदी चांगली चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त थोडासा बाहेर पाहिला आपण आणि डॉट बॉल आलाय इथे अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त एकूण धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जात आहेत 14 टीम ओमसा 11 तलोजी मस्कुर टीमच्या एक गडी पाच झालाय बाद होणार फलंदाज भूषण मडवी त्याने पाहिलं गेलं तर एक षटका अनुष मडवी बाद झाले माफ करा त्याने एक षटका ठोकला होता त्यानंतर बाद झाले आता मात्र पाहिलं गेलं तर येते पहिल्या षटकामध्ये 14 धावा आले 46 बनवायचे आहेत आता मात्र चांगला बॅटल या दोन टीम मध्ये पाहायला मिळेल आतापर्यंत पाहिलं गेलं तर चेसिंग करत असताना सामने जिंकलेत परंतु एक सामना डिफेंड केला जय गणेश डान्सर संघानं ही चौथी मॅच आजच्या रात्रीतील आणि तिसऱ्या रात्रीमधील ही चौथी मॅच आहे पहिल्या फेरीतील स्ट्राईकला बासन भूषण पाटील बॉल इन ट्रॅक वरती राजेश भोईर आलाय हा बॉल ऑन साइडला वळवला गेला डीप विकेटला चांगली फिल्डिंग आहे थ्रो फेकी चांगली आहे ऑन दी स्टंप थ्रो आले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते अगदी डीप विकेटला सुजल होते त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून झाली आणि ऑन दी स्टंप थ्रो आलाय एकदा एक मिनिट जर टीमची एकूण धाव संख्या केल्याचा दुसरा सुरू असताना हॅलो हाफ ट्रॅकर होता परंतु चेंडूचे लाईन रेट करावं लागेल इथे माझा धाव घेण्याचा प्रयत्न अगदी शॉर्ट टर्ममध्ये तो असा लेझी क्रिकेट पंच इशारा करतात व्हाइट बॉल 1+1 या दोन धावा क्रिकेटमध्ये एक डिफेंड करत असता एक्स्ट्रा धावा या तुम्हाला शेवटच्या मोमेंटला मागण्या ठरतात मोहन भोईरने चुकी केली व्हाइट बॉल होता त्यानंतर डीप दरम्यान थोडस फंबलिंग झालं आणि एक धाव लगेच एकवटली चांगली चपाई भूषण पाटील ना एकूण धावा 17 रन्स हा बॉल जशी स्ट्राईक चेंज झाली तसा चोख प्रत्युत्तर मी म्हंटल होते एक एक धाव क्रिकेट मध्ये का महत्वाची असते मोहन भोईरने जर चेंडू कलेक्ट केला असता स्ट्राईक रोटेट झाली नसती आणि भूषण पाटील स्ट्राईक देखील मिळत नसती जसं स्ट्राईक रोटेट झाली तसं भूषण पाटीलने ठोकलाय आयबा झेल टिपल्या तर या प्रेक्षक विजय पवार त्या ठिकाणी आहेत कैलासपूरची देखील आहेत तर खेळाडूंसाठी नाहीये फक्त प्रेक्षकांसाठी तर षटकर आले या षटकर नंबर 2 या षटकातील धावसंख्या 30 अगदी सामना सोपा झालाय की काय ओमसा 11 तलोजी मस्कुर टीम साठी अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे कारण की समीकरण 14 बॉल 16 समीकरण स्क्रीनवरती पाहू शकाल जीटीसीच्या माध्यमातून ऑन साइडला वलवायचा होता परंतु काय घडलं येथे शॉर्ट टर्मेन आणि पांडेला बीट केला चेंडू सीमा पार चौका पंच बॅट कटचा इशारा करतात बॅटने धावा येत्या द्या चुकी दाखवली अगदी क्लोज एक्सट्रक्शन संकेत पावशे होते त्यानंतर त्यांना बीट केलं आणि स्क्रीनवरती पाहू शकाल शॉर्ट पांडेला गोलीच्या वेगाने तर चौकार आलाय नशिबाजी 7 ओमसा 11 तलोजी मस्कुर टीमला समीकरण 13 बॉल 12 ची गरज
13 बॉल 12 धावसंख्येची गरज मॅच जिंकण्यासाठी. ऑन साइडला चप्पल दिले, पॅट वरती चेंडू आलेला पंचकर्ण बिग अपील येथे, मात्र पालेकर डायरेक्ट हिट, बॅकअप नाही, बॅकअप नाही, खराब क्रिकेट. मोहन भोईर संघ नायक आहेत, अगदी थ्रो करण्याआधी मागे पाहणं गरजेचं होतं. पंच इशारा करतो षटक संपन्नचा. या बॉल वरती दोन धावांचं बॅट कट की लेग बाईज, लेग बाईज तर लेग बाईजच्या स्वरूपाने दोन धावा आल्या. षटक क्रमांक दुसरा समाप्त, एकूण धावा लागल्या 36. आता घर बनवायचे 12 बॉल 10 धावसंख्येची गरज आहे. डीज आहे टीम जय हनुमान तुर्बे टीम. तर धावा झाल्या 36, टार्गेट 46 होता. तर बरवायचे 12 बॉल 10 धावसंख्येची गरज. सामना सोपा झालाय, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट मध्ये काही घडू शकतं. काल आपण दोन मॅच असेल, पहिल्या भारतीय टीमने अगदी शेवटच्या मुवमेंटला 9 चेंडू 9 धावसंख्या डिफेंड केल्या होत्या. त्या अनुषंगाने मॅच वळण घेऊ शकते. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल फेकला जात नाहीये तोपर्यंत काही सांगू शकत नाहीये. हे क्रिकेट आहे आणि भरपूर चांगलं आयोजन आहे. अगदी पाहिले गे तर तिसरी रात्र आयोजकाची भूमिका तुम्ही पाहताय. शैलेशजी मात्रे असतील, विजय पाटील, लक्ष्मण पाटील असतील, त्याने कैलाशजी दवने असतील, गुरुक्षत मात्रे असतील. भरपूर चांगली स्पर्धा, मेहनत भरपूर आहे आणि स्कोर तुम्ही पाहताय अनमोल मात्रे. तिसरी रात्र आहे आणि तिसऱ्या रात्रीमध्ये स्कोरिंग चांगली त्यांच्या माध्यमातून होत असताना इथे काय घडलंय, झेल सुटला जातो एकनाथ मात्रे कडनं. या चुका अगदी सामना सोडलाय की काय, तुर्बे टीम विसरून चालणार नाहीये. कालच्या पंत इशारा करतात, हाइट फॅक्टर चेक करायचं बीमर साठी. बॅटर रिव्ह्यू आहे, बॅट्समनचा रिव्ह्यू आहे पा. तर या हाइट फॅक्टर चेक केलं जाईल आयोजकांच्या माध्यमातून, कारण की बॅट्समन रिव्ह्यू आहे. तर पाहिलं की तर झेल सुटला जातोय, तर इट्स अ फ्लेअर डिलिव्हरी एकच झाली या बॉलवरती. इट्स अ फ्लेअर डिलिव्हरी इशारा करते आम्हाला. तर पाहिलं गेलं तर सिंगल धाव, आता गरज 11 बॉल 9 धावसंख्येची. काल असेच आम्ही डिफेंड होताना पहिले भारतीय टीमने असे दोन सामने डिफेंड केले होते. अगदी दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामने त्यांनी डिफेंड केला. अशा प्रकारे 9 चेंडू 9 ची गरज होती अगेन्स्ट पहिला रोंजन संघ विरुद्ध. त्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये देखील त्याने आता चांगला प्रदर्शन दाखवलं होतं नागाव संघाविरोधात. त्या अनुषंग या धावसंख्या डिफेंड होऊ शकतात, परंतु हिंमत, तुम्हाला संघर्ष करावा लागेल, मेहनतीची पराकाष्ठा या मॅच मध्ये करावं लागेल जय हनुमान तुर्बे टीमला. आता बनवायच्या 10 मध्ये 8 एका बाजूने, ओमसाई 11 तुर्बेची मस्कुर टीमला. हा बॉल हा प्रकार उडवला, गॅप भरपूर मोठा आहे, चेंडू सरळ निघून जातो डीप मिडगेट आणि लॉंग ऑनच्या मधनं चेंडू सीमा पार आला हा चौकार. ओमसाई 11 तुर्बेची मस्कुर टीमच्या माध्यमातून सुरुवात दमदार राहिली. अनुज मडवी, त्यानंतर भूषण पाटील, बालूराजे, बालूराजे व्यक्ती विचार केला, भरपूर चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून झाली. हा बॉल महेंद्र सिंग धोनी स्टाईल सामना फिनिश, मॅच जिंकले ओमचा 11 तलोजी मस्कूर टीम ने, मॅच जिंकले. हार्दिक अभिनंदन टीम ओमचा 11 तलोजी मस्कूर, थर्ड लग टीम जय हनुमान तुर्बे टीम. आपण वेळेवरती उपस्थित राहिलाय मॅच मध्ये, तर हँडशेक करायचंय बा. स्पर्धेचा नियम लाईन अप करून आपण मैदानाच्या बाहेर राहायचं. तर टीम निर्णय लगेचच कळवा, कारण की आजच्या दिवसामध्ये आयोजकांचा प्रयत्न फक्त एक टीम पुढे सरसावण्याचा टॉप फोर मध्ये, त्यामध्ये वेळेला महत्व असेल. तर गोरक्षरात मात्रे आपण या अतिथी कक्षामध्ये आपण या लगेचच. तर पहिल्या फेरीतील अंतिम मॅच, मॅच जशी सुरुवात होईल तसं आपण ऐकू एक जबरदस्त आवाज, एक बुलंद आवाजाची तोफ मशीन.